लोकमत्व सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी मृणाल दुसानीस, म्हणजेच हे मन बावरे मधली अनु. माझा फोन आहे आयफोन 6S. हा साधारण 3 वर्ष जुना फोन मी वापरते आहे. आता हा 3 वर्ष झाली म्हणजे माझ्याकडे आहे. पासवर्ड विचारलाय मला तर तो मी कोणालाच सांगू शकत नाही. फिंगरप्रिंट पण आहे, नंबर लॉक पण केलं आहे मी. सो हां, सगळ्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली आहे. मी फेसबुकवर नाही आहे, मी फार सोशल मीडियावर नाहीच आहे, फक्त आणि फक्त इंस्टाग्रामवर आहे. त्यामुळे इंस्टाग्राम आहे माझ्याकडे, तेही मी हल्ली हल्लीच वापरायला लागले. फार माझा यूज होतो तो फेसटाईम, कारण माझा नवरा इथे नसतो, सो आम्ही फेसटाईमवर बोलतो. आणि माझ्याकडे गेम्स आहेत, ब्लॉक्स मास्टर आहे, आणि असे 1-2 गेम्स आहेत माझ्याकडे. गुगल मॅप्स आहे जे मी सतत वापरत असते. लास्ट मिस्ड कॉल सायलीचा होता, माझी मैत्रीण सिरियलमधली नेहा. आणि आमच्याकडे लाईट गेले होते आणि मला माझा मोबाईल सापडत नव्हता, त्यामुळे तिने मला फोन सापडावा म्हणून दिलेला हा मिस्ड कॉल आहे. कारण मी अजिबातच टचमध्ये नसते कसल्याच, माझ्या मोबाईलच्या तर टचमध्ये मी कधीच नसते. बरेचदा फोन मिस होतात माझ्याकडून, मेसेजेस फार चुकून मी करते लोकांना आणि फोनही फार क्वचित माझे जातात. सो खूप लोकांचा राग आहे माझ्यावर. कव्हर फोटो काहीच नाही, ब्लॅक आहे स्क्रीन कम्प्लिटली. सगळ्या गोष्टी माझ्या मनात आहेत, फोनमध्ये नाही. मी काही कार्टून्स डेस्कटॉप ते स्क्रीनसेवर ते करून ठेवले आहेत. कार्टून्स आहेत माझ्याकडे काही, ते मला आवडतात. मी कार्टून फ्रीक आहे, मी सगळ्या प्रकारचे कार्टून्स बघते. सो इन्स्टावर जे काही कार्टूनशी रिलेटेड व्हिडिओज येतात ते सगळे मी सेव्ह करते आणि मी ते वारंवार बघत असते. स्पीड डायलर फक्त आई, बाबा, नवरा, बस. लास्ट सेल्फी मी काढला आहे माझा आणि माझ्या भावाचा आणि त्याच्या होणाऱ्या बायकोबरोबर. हा, खरं सांगायचं तर नाही, मी फारशी फोनला ॲडिक्टेड नाही आहे. कारण की मुळात वेळच मिळत नाही, इतकं काम असतं, 12-13 तास काम करत असतो, त्यामुळे फोन बघायला फारसा वेळ मिळत नाही. आणि फक्त हां, घरी जाताना माझे फोन होतात, घरातून निघताना माझे फोन होतात. आणि मधल्या वेळात जर मला वेळ मिळाला तर मी गेम्स वगैरे खेळत असते. सो गेमला ॲडिक्टेड मी आहे नक्कीच, पण तेही मी आता जरा कमी केलं आहे. आणि इंस्टा किंवा सोशल मीडियावर पण मी फारशी ॲक्टिव्ह नाही आहे, कारण माझा या सगळ्यावर खरोखर विश्वास नाही आहे. पर्सनली भेटून गप्पा मारून जो आनंद मिळतो, मला नाही वाटत तो तासभर ऑनलाईन राहून मिळत असावा. पण बरेचदा पर्याय नसतो, म्हणूनच मी इंस्टावर आहे. आणि अर्थात बाकीचे ॲप्लिकेशन्स मग मी वापरते फेसटाईम वगैरे माझ्या घरच्यांशी आणि माझ्या नवऱ्याशी बोलण्यासाठी. थँक्यू सो मच.